नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वाघ माड्यात येतोय, ना सिंहाची भीती नाही मामा दादांचा विचार. दस्तूर खुद्द पवारसाहेबांनीच पुन्हा माड्याचं रणशिंग फुकलंय आणि 84 वर्षाचा तरुण पुन्हा माडा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराची फिल्डिंग लावत असल्याचे संकेत मिळू लागले. बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी माड्याची लोकसभा निवडणूक कोण लढवणार हे लवकरच आपण सांगणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे माडा लोकसभा निवडणुकीतील भल्या भल्यांच्या पुंग्या आता टाईट झाल्या आहेत. त्याचबरोबर भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याऐवजी फलटणचे रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांचं नाव आता चर्चेत पुढे येऊ लागलं आहे. त्याचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे एकीकडून अकलूतचे मोहिते पाटील अप्रत्यक्ष बंडाच्या तयारीत, तर दुसरीकडे फलटणचे रामराजे निंबाळकर मोहिते पाटलांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. त्यामुळं भाजपच्या गोटात अप्रत्यक्ष अस्थिरता असल्याचे दिसून येत आहे. भाजपला हे टाळण्यासाठी भाजपनं आता फलटणचे संजीव राजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे. परंतु रामराजे निंबाळकर हे अजितदादांच्या राष्ट्रवादी गटातून असल्यानं त्यांना कसं जुळवून घ्यायचं याची देखील चर्चा सुरू आहे. मागील निवडणुकीत भाजपने नाराज असणाऱ्या मोहिते पाटलांना, उत्तम जानकरांना हाताशी धरून माळशिरसमधून न तुटणारे लीड दिले. मात्र आता माढा लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या कुरघोड्या पेच डावपेचाचे राजकारण सुरू झालंय. कारण अजितदादाच्या भाषेत सांगायचं झालं तर वय झालेला माणूस आयुष्याच्या ठेवणीतील कधी कोणता डाव टाकेल याचा नेम नसतो, कारण हे राजकारण आहे. भल्या भल्या नेत्यांचा मेंदू थांबतो आणि तिथंच पवारसाहेबांचा मेंदू सुरू होतो असं म्हटलं जातं. सध्या माडा लोकसभेसाठी भाजप गोटातून खूप काही शिजू लागल्याचं चर्चेत आहे. एकीकडे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना अप्रत्यक्ष विरोध होत आहे, तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटलांसाठी फिल्डिंग लावली जात असल्याचं दिसतंय. यात मोहिते पाटलांची जमेची बाजू म्हणजे उत्तम जानकर. हे अजितदादा गटातून काम करतात. मागील लोकसभेत त्यांनी भाजपमधून काम केले, मात्र विधानसभेत मोहिते पाटलांनी त्यांचा पत्ता कट केल्याने जानकर पुन्हा राष्ट्रवादीत आले. त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. अगदी थोड्या मताने जानकरांचा पराभव झाला होता. माळशिरसमध्ये आता मोहिते पाटलांची 100% ताकद असल्याचे त्यांनी सिद्ध केलं होतं. त्यामुळे यंदा असं देखील दोघात ठरल्याची चर्चा आहे की मोहिते पाटलांना लोकसभेत मदत करायची आणि उत्तम जानकरांना विधानसभेसाठी मोहिते पाटलांनी मदत करायची. त्यामुळे माळशिरसमधून मायनस झालेले मोहिते पाटील आता पुन्हा प्लस झाल्याची देखील चर्चा सुरू आहे. त्यासाठी विद्यमान खासदारांना डावलून धैर्यशील मोहिते पाटील आणि संजीवराजे निंबाळकर यांच्या नावाचा विचार भाजप करते का? तर हो, भाजप असाच विचार करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. वास्तविक विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यंदाची लोकसभा निवडणूक अंतर्गत राजकीय परिस्थितीने बिकट झाल्याची दिसून येत आहे.